देयपुर्ती सहज शिक्षण अभ्यासमालेमध्ये आपले हार्दिक स्वागत मित्रांनो आज आपण पाहत आहोत सजीवातील जीवन प्रक्रिया भाग एक या ताव्ही विज्ञान व तंत्रज्ञान भाग दोन यामधील काही भाग या प्रकरणाशी संबंधित काही प्रस्तावना आपण आज अभ्यासणार आहोत संक्षिप्तरित्या मागील प्रकरणात आपण विविध सजीवांच्या विषयी माहिती घेतली आहे सजीवांना अन्नाची गरज का असते बरं सजीवांना अन्न पाणी व सूर्यप्रकाशाची गरज असते सजीवांना वाढ होण्यासाठी ऊर्जेची गरज असते निसर्गातील विविध घटकांपासून ऊर्जा मिळवून सजीव आपली जीवन प्रक्रिया कार्यरत ठेवत असतात आपल्या शहरातील अन्नपदार्थ व पोषक तत्वे यांचे महत्व काय आहे बरं <coughs> अन्नामुळे शरीरातील पोषक तत्वे निर्माण होऊन ती रक्तामार्फत प्रत्येक पेशीपर्यंत पोचतात ऑक्सिजन श्वसन प्रक्रियेद्वारे प्रत्येक पेशीपर्यंत पोचवला जातो पोषक तत्वामुळे शरीरात ऊर्जा निर्माण होऊन सजीवांची वाढ व विकास होत असतो <coughs> पोषक तत्वांचे पोषक तत्वे चयापचय क्रियेत खूप महत्त्वपूर्ण असतात कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स जीवनसत्वे व पाणी ही महत्वाची पोषक तत्वे आहेत संतुलित आहाराने शरीरातील कार्य चांगल्या रीतीने पार पडून शरीराचे आरोग्य चांगले राहत असते आता आपण स्नायूंचे शरीरातील कार्य अभ्यास ऐच्छिक स्नायू शरीराच्या आवश्यक हालचाली पूर्ण करण्याचे काम करतात ऐच्छिक स्नायू आपल्या लक्षात येतील की आपल्या शरीराच्या हालचाली आपल्या सूचनेप्रमाणे जेव्हा होतात त्यावेळेला त्या हालचाली ज्या असतात त्या ऐच्छिक हालचाली असतात आणि ऐच्छिक स्नायू शरीराच्या आवश्यक हालचाली पूर्ण करण्याचे कार्य करत असतात अनैच्छिक स्नायू म्हणजे आपल्या शरीरातील काही अशा हालचाली आहेत की त्याच्यावर आपलं स्वतःचं नियंत्रण असतं त्या अनैच्छिक स्नायूच्याद्वारे नियंत्रित केल्या जातात आणि अनैच्छिक स्नायू शरीरातील आतील क्रिया व्यवस्थितपणे पूर्ण करण्यास मदत करत असतात उदाहरण दाखल आपली श्वसन संस्था आहे श्वास आपण घेतो सोडतो हे आपल्या लक्षात येत नाही परंतु ते अनैच्छिक स्नायूंच्या मार्फत प्रतिक्रिया अगदी व्यवस्थित पद्धतीने होत असते किंवा त्याच्यानंतर आपल्या शरीराची पचनक्रिया वगैरे ज्या आहेत तर त्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अनैच्छिक स्नायूच्या मार्फत शरीरातील आतील क्रिया व्यवस्थित पूर्ण करण्यास मदत करत असतात जठर या अनैच्छिक स्नायूचे कार्य आतड्यांकडूनच होत असते हृदयाचे स्नायू हे तिसऱ्या प्रकारचे महत्वाचे स्नायू आहेत हे स्नायू हृदयाचे कार्य नियंत्रित करत असतात स्नायूमध्ये कार्बोदकांचा व प्रथिनांचा साठा केला जात असतो आता आपण पचनसंस्थेचा अभ्यास करूया पाचग्रसामध्ये अनेक प्रकारची विकरे असतात विकरे ही उत्प्रेरा उत्प्रेरकासारखे काम करतात यामुळे अन्नपचन लवकर होते जठारामधील उत्प्रेरकामुळे सामूहा आम्लधर्मी होत असतो आतड्यातील पाचक्रसामुळे हाच सामूह अंमलारी धर्मी होत असतो सांगा पाहू माणसा मानव शरीरात तयार होणारे पदार टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी कोणती संस्था कार्य करते उत्सर्जन संस्था उत्सर्जन संस्था मानव शरीरात तयार होणारे टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्याचे महत्वाचे कार्य करत असते मानवी उत्सर्जन संस्थेत वृक्क मूत्रवाहिनी मूत्राशय मूत्रमार्ग यांचा समावेश होतो आपल्या शहरात आणखी एक संस्था कार्य करते ती म्हणजे रक्ताभिसरण संस्था रक्ताभिसरण संस्थेमुळे पचन संस्थेकडून ग्लुकोज तसेच श्वसन संस्थेकडून ऑक्सिजन हा शरीरातील प्रत्येक पेशीत साठवला जात असतो आणि तो प्रत्येक पेशीपर्यंत पाठवलाही जात असतो रक्तातील लोहित रक्तकणिका म्हणजे तांबड्या रक्तपेशी ऑक्सिजन वाहून नेतात हृदयाकडून पाठवलेले रक्त प्रत्येक रक्तपेशीपर्यंत पोहोचत असते प्रत्येक पेशीत ऑक्सिजनच्या मदतीने ग्लुकोजच्या रेणूपासून ऑक्सिडीकरण होऊन ऊर्जा निर्माण केली जाते अशा प्रकारे शरीराला ऊर्जेची खूप आवश्यकता असते आणि रक्ताभिसरण संस्थेची त्यासाठी खूप मदत होत असते आपणास माहीत आहे का मानवी शरीरात आज चालणारे कार्य कसे नियंत्रित होते मानवाच्या शरीरात दोन यंत्रणा या समन्वयाचं दोन यंत्रणा समन्वय समन्वय व वा नियंत्रण करत असतात मानवाच्या शरीरात दोन यंत्रणा या समन्वय व वा नियंत्रण करत असतात या दोन यंत्रणा म्हणजे दो चेता नियंत्रण व रासायनिक नियंत्रण हो या दोन यंत्रणामुळे शरीरातील क्रियेचे नियंत्रण होते या क्रिया क्रमार्पणे घडून आणल्या जातात अशा प्रकारे शहरातील विविध संस्था यंत्रणा या शरीराचे पद्धतशीरपणे पार पाडत असतात विद्यार्थी मित्रांनो आपण या विविध संस्थांचा मागील इयत्तांच्या मध्ये अभ्यास केलेलाच आहे त्यामुळे आपण आता इथे ही त्रोटक माहिती पाहिलेली आहे विस्तृत स्वरूपामध्ये आपणास या बाबीमध्ये अधिक माहिती ही नक्कीच पुढील भागामध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे आपण सजीव सजीवातील जीवन प्रक्रिया भागेत या भागामध्ये प्रस्तावनेत आपण केवळ या बाबी वरच्या स्वरूपामध्ये पाहिलेल्या आहेत विस्तृत माहिती आपण पुढील भागामध्ये जरूर घेणार आहोत यामुळं उजळणी स्वरूपामध्ये आपण या, या संस्था पुन्हा एकदा पुढे अभ्यासणार आहोत तोपर्यंत आपण ही उजळणीच्या स्वरूपामध्ये ज्या संस्था अभ्यासलेल्या आहेत त्या बाबीमध्ये आपण इयत्तांची काही पुस्तकं का जर पाहिली तर आपला स्वयं अध्ययन हे आपल्याला सहज पद्धतीने करता येईल आपण अवश्य स्वरूपामध्ये या विविध संस्थांच्या बाबतीमध्ये त्यांची पुस्तके पाहून त्या बाबतीमध्ये अधिक माहिती मिळवावी हा प्रामुख्याने आजच्या या तासिकेचा उद्दिष्ट आहे त्यामुळं विस्तृत स्वरूपात कोणती माहिती न देता एक साधारणतः आपल्या शरीरामध्ये ज्या काही कार्य करणाऱ्या संस्था आहेत त्या संस्थांमध्ये त्रोटक माहिती आपल्यास इथे देण्यात आलेली आहे आपण सध्यामध्ये या विविध संस्थांच्या संदर्भामध्ये वि सविस्तर माहिती मिळून आपण ती संग्रहित ठेवावी आणि आपण ज्या वेळेला याबाबतीत विस्तृत बोलू त्यावेळेला नक्कीच आपण त्यासाठी उत्तर देण्यासाठी तयार राहाल आणि आपण जी माहिती संग्रहित केलेली आहे ती देखील माझ्याशी शेअर कराल भेटूया पुढील अभ्यासाम मा, अभ्यासमालेमध्ये यापुढील विषय घेऊ